सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. बरोबर 2019 साली याच ठिकाणी आम्ही कृषी प्रदर्शनाचा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. अशी प्रचंड संख्येनं भाऊंच्यावरती प्रिंट करणारे सगळे लोक त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेला चंद्रकांत दादा या व्यासपीठावरती उपस्थित होते. सगळे भाऊंच्यावरती प्रिंट करणारे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित होते. फक्त त्या कार्यक्रमात आणि आजच्या कार्यक्रमात फरक केला आहे की आजच्या कार्यक्रमाला माझी आई उपस्थित. माझी आई त्यावेळेवरती आज तिचं अस्तित्व या कार्यक्रमामध्ये नाही. पण 4 वर्षामध्ये भाऊंचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा झाला. 19 नंतर कोविड आला. कोविडमध्ये वाढदिवस साजरा झाला नाही आणि ज्यावेळेला करायला पाहिजे होता तेव्हा शत्रूच्या घरावर सुद्धा एवढं मोठं संकट येऊ नये एवढं मोठं संकट आमच्या कुटुंबावरती आलं. आमची आई आमच्यामधून निघून गेली आणि त्यामुळे वाढदिवस त्या ठिकाणी आमचा राहून गेला. मी पहिल्यांदा समोर बसलेल्या सर्व अनुभवांच्या सहकार्यांचं, व्यासपीठावरती प्रयत्न करत असलेल्या सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून ठिकाणी तुमचं आभार मानेन की इतक्या वर्षानंतर अनुभवांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा मी निर्णय घेतला त्याबद्दल मी बाबर कुटुंबीकडे तुमचं मनापासून त्यांना मी आभार मानेन. संकट साहेब असं होतं की ज्याच्या घराचा माणूस जातो त्याच्याच घराच्या माणसांनी तिथे जाणीव होतं. माणूस गेल्यानंतर आता उभारी कशी घ्यायची, पुणे कोणाकडे बघायची, मी आणि दादाने भाऊंकडे बघायचं का भाऊ मी आमच्या दोघांकडे बघायचं आणि सावरायचं. आता कठीण प्रसंग त्याला आमच्या घरावर आला होता. त्याला मला असं वाटतं आमचं जे कुटुंब करून निघा अनिल भाऊन सारखा माणूस परत खंबीरपणे उभा राहिला. फक्त आणि फक्त या समोर बसलेल्या लोकांचा आशीर्वाद आम्ही त्याचं करून निघालो. आज पुन्हा उभारी घेऊन आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आणि काम करतो. साहेब अनेक गोष्टींचा अवभाव करणं गरजेचं आहे. अनेक लोक भक्तांनी त्या ठिकाणी त्यांचं भाषण केलंय. 45-50 वर्ष ज्या माणसांना खस्ता झाल्या गावडी सारख्या छोट्याशा ग्रामपंचायत सरपंच पदापासून सुरुवात केली आणि आज अंधारकीपर्यंत चलत म्हणजे 20 वर्ष अनुभव या ठिकाणी त्याचं लोक प्रतिनिधित्व करतात. एवढी मोठी शक्ती, एवढं मोठं प्रेम या समाजात असलेल्या आम जनतेने मला भावना निश्चितपणे दिली असं मला वाटतं. मी काही अनुभव माझा सांगणार आहे त्यांचा लोकप्रतिनिधींचा मी मुलगा म्हणून नाही तर मी कार्यकर्ता म्हणून माझ्या बिळात देखत घडलेल्या गोष्टींचं काही गोष्टी मला सांगणे या ठिकाणी माझं कर्तव्य आहे. साहेब अनिल भाऊंची कार्यपद्धती माझ्यापेक्षा समोर बसलेल्या अनेक लोकांना माहित आहे. म्हणजे कार्यक्रमाला मी येण्यापूर्वी समोर बसलेले म्हणजे अनेक लोक 9 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित राहिले. आज साहेब तुम्ही जर वयस्कर व्यक्ती याचे बघितले असेल तर ह्या व्यक्तींचा नातू म्हणजे तिसरी कडे अनिल भाऊंच्यावरती तात्पुरे प्रेम करते त्यांच्यापासून माझं उभा राहतो. एवढं प्रेम गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही 50 वर्षामध्ये अनिल भाऊंना यश आलं असेल, अनिल भाऊंना अपयश आलं असेल पण जवळचा कार्यकर्ता तरी कुठला नाही, 1 टक्का पण कार्यकर्ता लांब गेला नाही. जो लांब गेला आहे त्यातला एक बरेच जण आज उपस्थित आहेत. बऱ्याच जणांची इच्छा आहे की आता परत अनिल भाऊंच्या बरोबर यायचं आहे. ते कशामुळे घडतं ते फक्त अनिल भाऊंच्या कामाच्या पद्धतीमुळे घडतं. 24 तास काम करण्याची भूमिका भाऊ साहेब तुम्हाला सगळ्यांना त्याचा अनुभव आहे. निश्चितपणे आम्ही या लोकांसाठी जीवाचं रान करण्याची भूमिका अनिल भाऊंची असते. किती वेळा मी सांगू, अनेकदा असे वैद्यकीयचे प्रसंग आमच्यावरती मेडिकल इमर्जन्सी सुद्धा आल्या. मी तुम्हाला उदाहरण देऊन साहेब सांगतो, त्यांच्या डोळ्याचं एकदा मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन झालं, डॉक्टरनी मला सांगितलं ऐकणार नाही पण तुला सांगतो म्हणले की त्यांना बाहेर सोडू नका, 7 दिवस तरी बाहेर गेलं नाही त्याची खात्री करून घ्या. ऑपरेशन करून आम्ही घरी आलो सर, बघायला सांगितलं बाहेर पडायचं. 1 वाजेपर्यंत मी घरात थांबलो, 1 वाजून भाऊ बाहेर पडलो, 1 वाजता मी बाहेर पडलो, 5-5:30 फोन झाला भाऊ कुठे आहेत, भाऊ कॅनलवरती होते सर, या नदीला पाणी द्यायचं होतं. त्या टेंबूचं पाणी ह्या गाडीच्या आमच्या ओढ्यात सोडून भिंगणगाजापर्यंत पाणी पोहोचवत होतं. सगळ्या बाजूला सोडून भाऊ याला टेंबूच्या कॅनलवरती गेलो. मागच्या 2 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं,
डॉक्टरने त्यांचा स्वभाव वाईट झाला. डॉक्टरनी सांगितलं एवढं मोठं ऑपरेशन झालं बाबासाहेब तुम्ही या कार्यक्रम नका. मराठा समाजाचं आंदोलन चालू होतं, पाठिंबा द्यायला मी जातो म्हणून सांगितलं होतं. माझ्या आधी तसेच भाऊ त्या ठिकाणी चौकात जाऊन मराठा आंदोलनात पाठिंबा देऊन सगळ्या खेळाडूंना पसंत कुठला असेल तर त्यांना कोविड झाला असेल. त्यांची मानसिकता नव्हती की आपण घरातून बाहेर नाही पडायचं. 5 दिवस घरात थांबल्यानंतर ज्यावेळेला डॉक्टरनी तर सल्ला दिला की आपण पुण्याला घेऊन जाऊया आणि दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना ऍडमिट केलं होतं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, 3 दिवस झाल्यानंतर त्यांना काय ते एका रूम मध्ये राहणं शक्य होत नव्हतं. डॉक्टरनी मला परमिशन दिली होती मला जायला तुम्ही भक्ती भेटून घ्या. त्यांनी खुर्ची आणली बघली आणि त्या बाबीचा नंतर होती. नर्स म्हणली क्या कर रहे हो इधर क्यों बैठ रहे हो. भाऊ ने मुझे लोग देख लिया. त्यांनी विचारलं आपकी पहचान क्या है. पहचान के हो अगर मैं हो अगर मुझे ठीक होना है तो मुझे सिर्फ लोग देखने. लोक हेच माझं औषध आहे. लोकांशिवाय मी राहू शकत नाही. ओळखीचा असू दे अगर नसू दे ही भूमिका गेल्या 50 वर्षांमध्ये आम्ही दोन त्या ठिकाणी घेतले. आता जिच्यासाठी करायचं तिचंच अस्तित्व नाही. मी भाऊंना ह्या 1 वर्षामध्ये खूप जवळून जाण्याचा प्रयत्न केला. मी अनेक वाचनामध्ये माझं मनोगत व्यक्त करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मी भाऊंना जेवढं बघितलं एकंदर आता तुम्हालाही त्यांची जाणीव आहे. आता तुमचं असं झालं की जिच्यासाठी करायचं तीच नाही मग आता कुणासाठी करायचं. तर अख्खं आयुष्य राहिलं तर समर्पित करायचं या लोकांसाठी ह्यांच्यासाठी राहून घ्यायचं आणि ह्यांच्यासाठी प्रयत्न करायचं अशी भूमिका त्यांची घेतली. म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी हा वाढदिवस आयोजित केलाय त्या सर्वांचं मनापासून येत आहे त्या ठिकाणी आभार मानतो. अध्यक्षांनी त्यांच्या भाषणामध्ये एक खंत सांगितली. समन साहेब तुम्ही येण्यापूर्वी आधी महाआघाडी होती आता महायुती आहे. मला असं वाटतं महाआघाडीत असताना सुद्धा आमची एकच अडचण असते आणि महायुतीत असताना सुद्धा आमची अडचण एकच असते. आम्हाला साहेब विरोधक काँग्रेसला प्रयत्न नाहीत साहेब. ही सगळी व्यासपीठात गट म्हणते साहेब. विरोधक आहेत ते काय म्हणत असतात ते महाआघाडी सुद्धा आले महायुती सरकार आल्यानंतर तिने लगेच महाविकास आघाडी सोडली आणि महायुती आली. मला हरकत असण्याबद्दल म्हणजे विरोधी गांधींच्या भाषणात सांगितलं की युतीचा धर्म पाळावा लागेल न पाळावा लागेल त्याची काळजी अनिल भाऊंचे कार्यकर्ते आणणार नाही. पाळायला लागत तर न लागतो अनिलही भाऊच खुर्ची आणणार होणार. तुमच्या कसल्याही प्रसंग आमच्या अनेक लोक असतात तरी तर प्रसंगी बोलतात ते मूळवरती बोलतात सर. यांना माहीत सुद्धा नव्हतं किती साली योजना मांडली गेली गुन्हे मांडली गेली काय त्याचं ध्येय आहे काय त्याचं उद्दिष्ट काय नाही. दोन माणसांचा फरक तुम्हाला मी सांगतो. एका बाजूला अनिल भाऊ आहेत एका बाजूला आपले विरोधक आहेत. अनिल भाऊ सलग 20 वर्ष निवडणूक लढतायत यश पराजय बाजूला राहिला पण अनिल भाऊ सांगतायत की ही योजना होणार आणि या योजनेचा अनिल मी आणणार. ही सकारात्मकता भूमिका मांडणार एका बाजूला माणूस होतात आणि आमचे विरोधातले माणूस होता त्यांचं म्हणणं असू दे की हे गरीब होणार स्वप्न आहे. कसलं स्वप्न दिवायचं तुम्हाला कुणाला निवडायचं आहे की लोकांनी ठरवून साहेब. मी पंचायत समिती लोकसभापती होतो जनावर पाठिंबा बघा साहेब मला पाण्याची किंमत पंचायत समितीला द्यायला मी माणसाला पिण्याचं पाणी टँकरने द्यायला लागलो साहेब. 180 खेपा माझ्या तालुक्यात होत्या आठवडीत 200 रुपये आम्ही पिण्याचं पाणी टँकरून देत होतो. त्यावर मला कळलं की काय किंब होणं गरजेचं आहे आणि त्यावर माझी जी खरी चालू झाली साहेब 300-350 टँकरनं पिण्याचं पाणी 1-2 दिवस नाही साहेब 3 वर्ष सलग 3 वर्ष माझा कार्यकर्ता टेंबूचा आम्ही माझ्या पंचायत समितीचा आम्ही पिण्याचं पाणी देण्यामध्ये घालवला आणि 14 साली आम्ही लोकांना अपील केलं की तुम्हाला हे बदलायचं असेल तर तुम्हाला अनुभवांना आमदार करायला लागेल. लोकांना मान्य केलं अपील 14 साली आमदार झाले साहेब युतीचं सरकार आणलं आणि 5 वर्षामध्ये ती योजना मार्गी लागली आज पूर्ण झाली. आज साहेब एवढा मोठा दुष्काळ पडलाय पण कुठेही टँकर चालू नाही. आज साहेब अनिल भाऊंची पुन्हा झाली डाळिंबानं झाली द्राक्षानं झाली ऊसानं झाली दुधानं झाली केळीनं झाली ही सगळे उत्पन्न साहेब आमच्यामध्ये आहे. काल मी एका न्यूज चॅनलची मुलाखत बघितली इंधन गाड्यामध्ये मुलाखत घेत असताना त्या पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमचं काय आवश्यक होती. त्यांना सांगितलं मी दुकान नव्हतं त्यांना सांगितलं मुंबईला काय आहे आता खात्यात किती शिल्लक आहे माणूस सांगतो साहेब त्यांचे त्यातल्या आता तिने बाईक लावली नाही तर तिने एका शेतकऱ्याला प्रश्न विचारला पण आता कोणाला मागे राहणार नाही म्हणलं अनिल भाऊंना सोडायचं आहे ना तर माझ्या फक्त एका तासाचं उत्तर विरोधकांनी द्यावं म्हणतात. अनिल भाऊंनी पाणी आणल्यामुळे हिंगणगाड्याला जेवढे पैसे एका वर्षात मिळतात तेवढा जर अनिल भाऊंचा विरोध देत असेल
तर आम्ही एक त्या भाग त्यांच्याकडे जाण्याचं माझं जायचं आहे. तुम्ही विचारलं किती आले 18 रुपये म्हणला येतील का बघा एका गावाला. असं कुठली परिस्थिती आहे? असं सर्व गावातली परिस्थिती असं आहे. सोसायटीमध्ये जमा केलेले ऊसाच्या रकमा बघितल्या तर तुम्हाला धक्का बसेल साहेब. 1000 कोटीचा टर्नओव्हर हा आमचा मतदारसंघ करायला लागलाय. ज्याच्या पाचव्या दुष्काळ बसला होता ती बदलण्याची भूमिका तुम्ही सर्वांनी घेतली. तुम्ही काकेपहिली म्हणून त्या ठिकाणी आली. आज साहेब आम्हाला बोलजी दोन्ही बाजूला हल्लाय. आम्हाला महायुतीतनं हल्लाय. मला दोघांना युज करताय. मुळात साहेब 6वा टप्पा टेंबूचा आमचा 6वा टप्प्याचा जनमत झाला 2019 साली. त्यावेळेस आपल्या विरोधात लढले होते. त्यांना तोपर्यंत काय माहित नव्हतं. दुर्दैवाने महायुतीच्या सरकारी सरकार आलं. 19 ते 22 पर्यंत काहीच झालं नाही. हे भाषण करत होते. हे आमदार गेल्याशिवाय 6वा टप्पा येणार नाही ही त्यांची भाषण होती साहेब. कधी त्यांचं सरकार गेलं तुमच्यामुळं. कधी सरकार गेलो आणि त्या 6वा टप्पा साहेब तुम्ही जर बांधून हात करत असाल साहेब तर आम्ही मंत्रीपदासाठी केलं नाही. आम्ही फक्त 6वा टप्पा साहेब तुमचं सरकार बदलतो आम्ही तुम्हाला. आणि आज तो टप्पा मंजूर झाला साहेब. टप्पा मंजूर होण्यापूर्वी 15 दिवसापूर्वी त्यांचा प्रवेश झालाय महायुतीमध्ये. आणि आमच्या आधी बोल लागला आमच्या प्रयत्नामुळे 6वा टप्पा महाविकासाकडे तुम्ही होता. तुम्ही 15 दिवसापूर्वी आला आणि तुम्ही सांगताय की आता आमच्यामुळे 6वा टप्पा म्हणून होता. 6वा टप्प्याचे गावं माहित नाही. कोण 46 म्हणते, कोण 32 म्हणते. एकाने 17,500 कोटी मंजूर केले. किमान ते माहिती नाही. ह्या सगळ्या बंदा पाहिजे त्या निश्चितपणे आमच्या समोरच्या लोकांना समजतात. त्या काही माणसं दूध करून आहेत. टेंबू म्हणले की इथल्या बारक्या माणूस आणि वयाला 70-80 वर्ष माणूस सांगतो आणि 2 साहेब नाव घेत नाही. कारण निस्वार्थपणे त्या ठिकाणी काम केलं. तुमच्या कसल्या अपेक्षा साहेब तुम्हाला माहिती होतं नाही आम्हाला माहित नाही. पण ज्या वेळेला तुम्ही सगळे गेला सुरतला त्यावेळेला मी एसआय साहेबांच्या रंगल्यावर होतो जेवायला. एवढं सुद्धा काम करून मला लागलं नाही कुठं जाणार आहे. त्यांनी जेवायला घातलं. माझ्या सगळं चर्चा केली सगळ्या पीएस बरोबर. 21 मिटिंग उद्या तिकडे जायचं आहे, परवा तिकडे जायचं आहे. आम्ही मान दोन 12 वाजता तुम्ही निघायला निघालो त्यावेळेला मला भाऊंचा फेस टाईम आला. फेस टाईम आल्याला मला शहर की बहुतेक काय गडबड. मी गाडीने खाली उतरलो भाऊ मला म्हणजे आम्ही गेलो. ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला किती होते त्यांना तुम्हाला माहित होतं ना आम्हाला माहित. 10 होते 20 होते 40 होते किती होते. जे गेले होते ना तुम्हाला मुद्दाम सांगतो तिने आयुष्याची सगळी कमाई राजकारणाची ताकद तिने सगळी प्रमाणात लावली होती आणि सगळे गेले होते तुमच्यासाठी गेले होते. आता काही आमच्यातले महायुतीचे दुसऱ्या पक्षातले नेते आम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला 19 ला मदत केली आता तुमचं काय करता तुम्ही आता आमच्याला मदत केली. तर मला त्यांना जाणीव करून द्यायचे अध्यक्ष तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. 2017 पर्यंत जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. राष्ट्रवादीने काँग्रेस 28 रुपये अडकलं, भाजप 28 रुपये अडकलं. आम्ही तिघंच निवडून आलो. आम्ही तिघं तिकडे जाणार तिथे सत्ताच्या ठिकाणी स्थापन होती. सुहास बाबूंना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करतो म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा लागला. मला सुद्धा स्वप्न पडत होत. मला लागून अर्जेत दिसायला लागले कमी वेळा. मला वाटलं जमतोय आता. पण माझ्या वडिलांनी सगळं नाकारलं आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं की बिनशर्त पाठिंबा राहील. तुम्ही आमच्या मुलांना काय देत नाही आणि जो आता बोलतोय नाही तो त्याला माझ्या बरोबर समाजकार्यांचा सभापती झाला. ही माझी पहिली बाजू आहे. तुम्हाला अध्यक्ष तर जाऊनच तुम्हाला आम्ही तुमच्या बरोबर आलो साहेब. जे आज आमच्या मदतीची आयोग नाकारताय. 19 साली हे सगळे लोक सगळे मिळत होते भाजप एकटे जाणले होते. फक्त खासदार भाजपचे मिळत जाण्यामध्ये मोदीने आपण तरीदान करायचं आहे म्हणून आम्ही बरं पडलो. आणि या ठिकाणी इथल्या खासदार मोदींची भूमिका आमच्या पक्षाने घेतली, आमच्या कार्यकर्त्यांनी घेतली की आमची दुसरी मदत. 19 ला महाविकास आघाडी सरकार आलं. जेडपीचे सगळे पदाधिकारी बदलले. सगळ्या राज्यात मदत करा साहेब की आता महाविकास आघाडी बरोबर जायचं आहे. बघू आपण गेलो का? आपण गेलो नाही. भाऊ स्पष्ट सांगले माझ्या नेतृत्व पसत नाही. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर साहेब आम्ही त्याला भाजपला पाठिंबा दिला आणि भाजपचा अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे पदाधिकारी केले. ही आमची तिसरी मदत आहे. आता कुठली मदत काय? तुमच्या गावामध्ये तुमच्या स्टेटवर मी सांगितलं होतं तुमचं अनिल भाऊंसाठी देणारा प्रत्येक मत
की तुमच्याकडे तुमच्या आमदार केला तुम्हाला मदत केली जाईल. धन्यवाद आमदार. मला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा कैक पटीनं मदत कुणी केली असेल भाजपला तर त्या ठिकाणी अनुभवणी केली. आता सुद्धा मी तुम्हाला सांगतो आम्ही लोकसभा आणि आमच्या पक्षाचा 100% त्या ठिकाणी निर्णय मान्य करू. त्यामुळे तुम्ही मदतीची निधी कुणी काय करायचा होता पण नाही. पण आमदार काय व्हायचं आहे, कशासाठी आमदार घे पाहिजे, काय तर स्वप्न पाहिजे, काय तर घ्यायला पाहिजे, काय करायचं आहे म्हणून त्या ठिकाणी आमदार पाहिजे. अनिल भावात आमदारचं काय थांबवायचं आहे, तुमचं रस्त्यांची कामं झालं चाहे प्रचंड कामं झाली, पाण्यात काम झालं प्रचंड काम झालं, सबस्टेशनचे काम झालं प्रचंड काम झाले, गावातल्या गटारीपासून त्या रस्त्यापर्यंत पाण्यापर्यंत या मतदारसंघामध्ये साहेब 2 जिल्हा उपर रुग्णालय मंडळ झाले, उपजिल्हा रुग्णालय मंडळ झाले, प्रत्येक गावाला सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो. असं असताना मग आम्ही बाबा आमदार का नव्हता, फक्त हौसायचं आहे निर्वाताना माझे वडील आमदार की मला पण आणणार. ज्यावेळेला शिवसेनेचा प्रयोग झाला साहेब त्यासाठी तेव्हा माझ्यावरती भाषण केलं होते तुम्ही सगळ्यांनी की वडिलाला नजर कधी ठेवलं म्हणला, वडिलांचा निर्णय नाही शिवसेनेचा पोरा निर्णय म्हणला आणि पोरानं आता वडिलांना नजर कधी ठेवलं बांधून ठेवलं नशीब तुमच्या आधार लागला त्यांना हयात तुम्ही आमदार होईल नसता त्यांचा नाच सोडला म्हणून फक्त त्या ठिकाणी आमदार झालो. आणि आता माझा प्रश्न आहे तुम्हाला कुणाचे वडील नजर कधी देत आहेत मुघल साम्राज्य असल्याकडे मान्य करणार लक्षात घ्या साहेब समोर आलेली गर्दी फक्त राहूनसाठी आली, फक्त तुम्ही पहिल्यांदा आमच्या घेत आहे म्हणून लोक तुमच्यासाठी आले. मी या बॅकग्राऊंड तुमचा वेळ घेणार नाही, मला माहिती आहे तुमच्या सुद्धा बंधूंचा वाढदिवस तुम्ही येता म्हणून काम म्हणतो बघा माझ्या भाषा तुम्ही जो पण येत नाही तुम्ही यांना विचारलं बंधू कसा आपण साहेब भेटत नाही आम्हाला त्यांना विचार म्हणतो तर तुम्हाला सगळं असं घ्यावं लागेल. आम्ही साहेब तुम्हाला मंत्रीच मागितलं नाही, तुम्ही म्हटलं तर आम्हाला आनंद तुम्ही करतो त्यांना दोघे तुम्ही त्या पुणे कसा आले काम करताय. महाराष्ट्रामध्ये 2 मंत्री आज कदाचित ज्यांचं नाव मागच्या नव्हतं की दोन्ही मंत्री आज आपल्या महाराष्ट्रातले 2 नंबरच्या मंत्र्यांच्या रेसमध्ये मंत्री दिसतायत एवढं चांगलं काम करायचं म्हणून करतायत आम्हाला अपेक्षा नाही आम्ही तुम्हाला काय मागणार नाही. पण तुम्हाला सुद्धा ज्या ताकदीन तुम्ही आज भावांचा पाठिंबा करणार आहे त्याच ताकदीन तुम्ही इथून पुढे ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या तुम्हाला आमच्या पाठिंबा ताकद उभी करावी लागेल. मी तुम्हाला सुट्या साहेब तुम्हाला माझा स्वार्थ आहे तुम्ही येण्यासाठी मी माझं भाषण देसाई साहेबांना तिथे ताकद दिलेच म्हणजे ते छोट्या मोठ्या प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या उपस्थित त्यांच्या मतदारसंघाचा साहेब आधीच 3 कोटी फुलं साहेब तिथे शितोळींचे आमची भाऊकी त्यांच्या देवाच्या नावातून ना देवघर त्यांनी कसलेही निर्णय घेतात तुम्ही 3 साडे 3 कोटी मंजूर करून दिले जे चांगल्या तुम्ही करताय. आता साहेब तुमचं आमचं काम म्हणून मी थांबलो तुमच्या आता पाणी आलं साहेब आता शेतीचं उत्पन्न कल्पनेच्या पलीकडचं आहे. आता एका घरात एक शेतकरी जरी असला तरी दुसऱ्या कुठं त्याला रोजगार केला पाहिजे. तुम्ही उद्योग मंत्री आहात आमचं गाव आमचा तालुका याच्या आधी कुठेच नव्हता. आता तो राज्याचा नकाशावरती आलाय देशाच्या नकाशावरती आलाय आमच्या दलाल व्यवसायिकांनी अख्ख्या देशभर नाव कमवलं सोनचांदीच्या व्यवसायातलं. आता तुमची सगळ्यात जबाबदारी आहे की आम्ही आता राष्ट्रीय महामार्गावरती आलो आमच्याकडे पाणी भरपूर आलंय स्किल लेबर साहेब आमच्याकडे खूप आहे. तुम्ही उद्योगमंत्री आहात माझी तुम्हाला हात देऊन एवढीच विनंती आहे आटपाडी असेल खानापूर असेल तासगाव असेल आमच्या मुलांच्या रोजगारासाठी इतर जास्तीत जास्त कंपन्या यावा यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करावा असं अपेक्षा करतो. समाज लोकांचे समोर भाऊ या ठिकाणी आले त्या सर्वांचा आमच्या कुटुंबातील मी मनापासून आभार मानतो.